एकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. अजनी परिसरातील एका घरी चोरांनी घरफोडी करून रोख 20,32,000 रुपयांवर आपला हात साफ केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हर घर दस्तक कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 18 वर्षांवरील ज्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही अशांना प्रोत्साहन देण्यात आले. लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सायलोकर यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात लादलेल्या निर्बंधांमध्ये लोकांनी कमी लोकांमध्ये लग्न आटोपले. त्यावेळी कमी बजेटमध्ये होणाऱ्या विवाहांमुळे खर्च फारसा येत नव्हता. मात्र आता निर्बंध हटवल्याबरोबर महागाईही वाढली आहे. यामुळेच आता लोक म्हणत आहेत की फक्त कोरोनाच्या काळात केलेली लग्ने चांगली होती. वयाच्या 18व्या वर्षी करिअरची स्वप्ने पाहायची असतात, पण या वयात आयुष्याचा श्वास थांबला तर यापेक्षा मोठे दुःख आई वडिलांसाठी असूच शकत नाही. भंडारा रोड जगत रेसिडेन्सी येथील रहिवासी असलेल्या शाह कुटुंबियांसाठी हे दुःख आयुष्यभर राहील, पण त्यांचा मुलगा 5 जणांना जीवनदान देऊन गेला या गोष्टीचं त्यांना सांत्वन राहील. सकरदारा पोलीस ठाण्याअंतर्गत एक घटना घडली ज्यामध्ये छोटा ताजबाग संकुलातून काही आरोपींनी महिलेच्या कारच्या डिक्कीतून 2,30,000 रुपये चोरले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. महाविकास आघाडी सरकारकडून ठोस निर्णय देण्यास उशीर होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नागपूर विभागाला दररोज 48 लाख आणि आतापर्यंत एकूण सुमारे 6 कोटींचा फटका बसला आहे. विजेचं बिल थकीत ठेवणाऱ्यांवर महावितरणने पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी दरम्यान या कारवाईत शिथिलता देण्यात आली होती, मात्र आता ही कारवाई पुनश्च सुरू करण्यात आली असून विविध वस्त्यांमधील 40 लोकांच्या घरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ही मोदी सरकारच्या पीछेहाटीची सुरुवात असून केंद्र सरकारने केवळ घोषणा करू नये तर सभागृहात हे काळे कायदे मागे घेतल्याचे जाहीर करावे. अन्यथा केंद्र सरकार व दाढीवाल्या बाबा शेतकऱ्यांची फसवणूक करायला मागे पुढे पाहणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. शेतकरी अजिबात घाबरलेला नाही आणि तो संघर्ष करत राहिला. हिटलरशाही आणि मोदीशाहीला त्यांनी हरवलेला आहे. आणि पण या सगळ्या गोष्टींमधनं एक लक्षात येतं की हे 3 कायदे तर नक्की रद्द झाले, पण सभागृहामध्ये त्या ठिकाणी वास्तविकतेमध्ये ते होणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर यूपीचं इलेक्शन समोर ठेवून आपला बाबा काही पण करत असतो, दाढीवाला बाबा, तर याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता त्या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या दिवशी संसदेमध्ये ज्या दिवशी हे रद्द केले जातील त्या दिवशी ते खऱ्या अर्थानं रद्द झाले असं ठेवलं पाहिजे. नाहीतर काय, निवडणूक आली की घोषणा करायची, निवडणूक जिंकायचा प्रयत्न करायचा आणि गोंधळ घालायचा. कारण त्यांनी ज्या अरेरावीनी या ठिकाणी सरकार चालवण्याचं काम केलं मागच्या 7 वर्षांमध्ये कोणीच नाही, महामकरेचो कायदा हे जे केलं याला उत्तर आपल्या शेतकरी बांधवांनी दिलेलं आहे. इथून पुढेही ते हरतच राहणार ही वास्तविकता आहे आणि आज लोकशाहीचा विजय झालेला. केंद्र सरकारचा कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय म्हणजे आगामी निवडणुकीचा परिणाम देखील असू शकतो. आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो असे आल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी कायदे रद्द झाल्याच्या निर्णयावर दिली. आज माननीय पंतप्रधानांनी 3ही कृषी कायदे रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर रस्त्यावर आहे, थांबलेला आहे, मुक्कामाला आहे, संघर्ष करतोय. या शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवलं गेलं, यांच्यासाठी रस्त्यावर खिळे अंतरले गेले, गोळीबार झाला, शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर शेतकरी माघार घ्यायला आपलं माननीय पंतप्रधान किंवा सरकार माघार घ्यायला तयार नव्हतं. शेतकऱ्यांच्या दबावामुळे आणि संपूर्ण हिंदुस्थानामधील शेतकरी एकवटल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. अरे अशा स्वरूपाचे हे जाचक कायदे जे शेतकऱ्यांसाठी आहे त्यात रद्द करण्याचा निर्णय माननीय पंतप्रधानांना घ्यावा लागला. नाही, आगामी उत्तर प्रदेश पंजाबच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि बाय इलेक्शनलाही भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही.
हा निवडणुकीचा निकालाचाही परिणाम असू शकतो किंवा आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कदाचित त्याचा फटका बसू शकेल याबाबतही विचार सरकारने केलेला दिसतोय। आणि त्यामुळे इतके वर्ष म्हणजे इतके दिवस संघर्ष केल्यानंतरही सरकार दोन पावलं मागे घ्यायला तयार नव्हतं आणि आज अचानक अशा रीतीचा निर्णय घेतला हा कुठला तरी राजकीय हेतू लक्षात घेऊनच निर्णय घेला असं वाटतं, नाहीतर आधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता। केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय म्हणजे देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी घटना आहे। स्वातंत्र्यानंतर एवढे मोठे आंदोलन पहिल्यांदा झाले असेल, त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या ताकदीचा विजय आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडलं। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या हक्कासाठी मी गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह करतो आहे। अजूनपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही, परंतु आज मी ऐकलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 3 काळे कृषी कायदे शेतकऱ्याचे वरदान जे होते ते रद्द केल्याची घोषणा केली, हे ऐकून आनंद वाटला, बरं वाटलं। 1 वर्ष झाले दिल्लीच्या सीमाभागामध्ये शेतकरी तळ ठोकून आंदोलन करतायत। देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे। एवढं मोठं आंदोलन या देशामध्ये पहिल्यांदा झालं असेल स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचं, त्यामुळं हा शेतकऱ्यांच्या ताकदीचा विजय आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। शेतकऱ्यांच्या एकीपुढं मी म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकावं लागलं। या केंद्र सरकारची मस्ती आणि माज उतरवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं। दिल्लीच्या सीमाभागात आंदोलन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला सलाम करतो की तुमच्या या चिकाटीमुळं आणि आंदोलनाच्या रेट्यामुळं स्वतः पंतप्रधानांना हे कायदे रद्द करावे लागले। या देशामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की सरकारांपेक्षा शेतकऱ्यांची ताकद मोठी असते हे शेतकऱ्यांनी आणि बळीराजांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून मी शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पण नरेंद्र मोदी साहेबांनी ही घोषणा केली, घोषणा आणि प्रत्यक्ष आदेश आणि कायदा करणं यात फरक आहे। त्यामुळं या संदर्भातला अध्यादेश आणि कायदा ताबडतोब केंद्र सरकारनं काढावा अशी माझी विनंती आहे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव्ह यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नरेंद्र मोदींचा निर्णय म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असा असून शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर मोदी यांना जाग आली असे म्हणत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी व कर्मचारी सेना संघटनेचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी। देर आहे दुरुस्त आहे म्हणतात ना, आज ज्या गोष्टीची दखल, ठीक आहे, ज्या गोष्टीची दखल ज्या वेळेला या आंदोलनाला शेतकऱ्यांनी हाक दिली त्यावेळेला बळीराजासाठी, जो बळीराजा सगळ्यांसाठी या भारतवर्षाला स्वतः कसून, जमीन कसून, अन्न पिकून सगळ्यांच्या सुरक्षिततेची एक पहिली हमी देतो, त्याच्या प्रश्नाला हात घालून त्याची समस्या पहिलं मिटवायचं काम व्हायला पाहिजे होतं। परंतु आज का होईना, बऱ्याच शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर या सरकारला जाग आली आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन केलं, त्यांचं खरोखर आज काही म्हणा, पण यानंतर अशा प्रकारची समस्या बळीराजाची उद्भवू नये आणि बळीराजा सुखी असेल तर भारतवर्ष सुखी राहील याचं कुठेतरी आज नोंद झाली आहे या सरकारच्या दफ्तरी।
हेच एवढं म्हणायचं. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जो आहे तो घेतला असल्याचं देखील बोललं जात आहे. निवडणुकांचं जर गणित याच्यामध्ये असेल तर ते काय साध्य होईल असं वाटत नाही, सफल होईल असं वाटत नाही. कारण आता बळीराजा आणि त्याच्याबरोबर भारतवर्षातली जनता ही बरोबर ओळखतं की कोणाला यातून काय साधायचं आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्याची उकल करणारे पुढारी नेते समाजामध्ये आमचं नेतृत्व करणारे कोण आहेत याचा शोध हा प्रत्येकाजवळ आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, खाजगीकरण होत असल्याचं देखील बोललं जात आहे साहेब. एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी वेळोवेळी स्वतः पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडीचं सरकार हे खरोखर संवेदनशील राहून यामध्ये कशा रीतीनं याचा तोडगा आणि हे समाप्त करता येईल यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न हे वेळोवेळी प्रत्येक दर तासाला म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कर्मचाऱ्यांना, त्यांचे पुढाऱ्यांना, त्यांच्या संघटनांना वेळोवेळी सांगून की यामध्ये पहिल्या तुमच्या मागण्या आम्ही हे करू, बाकीचे जे प्रश्न आहेत ते हे करू, पण प्रवाशांचे हाल होऊ देऊ नका. कारण अगदी कुठेही रिमोटच्या रिमोट ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन जीवन ज्याला वाहिनी म्हणतात ती आज एस टी आहे, याचं कुठंतरी प्रत्येकानं हे ठेवून आपलं कर्तव्य. कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यावर ते म्हणाले की सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते, मात्र काही गटाला हे कायदे मान्य नव्हते, त्यामुळे अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेण्यात आले. यशस्वी झाले म्हणून महाराष्ट्रामध्ये कर्मरी आंदोलन आहे. महाराष्ट्र तर महाभिका बकास आघाडी आहे ना. त्याचा अर्थ आंदोलन न करणारा संपूर्ण देशभरातला शेतकरी कन्व्हिन्स आहे, त्याला हे मान्य आहे की हे माझ्या हिताचे कायदे आहे. पण एक विशिष्ट वर्ग कोणी ना कोणीतरी चिथावणी दिल्यामुळे हे करत राहिला. सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतरही ऐकलं नाही, त्यामुळे मोदीजींचं हे मोठं पण आहे की ते हेकटपणा दाखवत नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्यामुळे हा शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचा ऐतिहासिक विजय असून सरकारच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. येत्या 25 तारखेला शेतकरी आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत होत. जवळजवळ वर्षभर चालू असणारं हे आंदोलन शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गानं, सत्याग्रहाच्या मार्गानं सुरू केलं. आणि या देशामध्ये जरी संसदेमध्ये तुम्हाला बहुमत असलं तरीसुद्धा आम्हाला तो कायदा मान्य नाही ही जी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली होती त्या भूमिकेचा विजय झाला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे आणि सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करेन की उशिरा का होणार त्यांनी या देशातल्या शेतकऱ्यांची जी इच्छा आहे, जी मागणी आहे त्याचा विचार केला. कारण आंदोलन म्हणजे काही हे युद्ध नसतं जय पराजय व्हायला, परंतु एक सत्याची मागणी सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी मांडली आणि त्याला यश मिळालं. सरकारनंही उशिरा काय होणार समजूतदारपणा दाखवला, त्याबद्दल मी पंतप्रधान आणि केंद्र सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि हा विषय सलोख्यानं सुटला याबद्दल मी सर्वच घटकांचं अभिनंदन करतो. मोदींनी जो तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे तो संपूर्ण वर्षभर शांततामय मार्गाने 500 पेक्षा अधिक संघटनांनी एकत्रित येऊन जो संघर्ष केला त्या संघर्षाचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले यांनी दिली. 3 केंद्रीय कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. एक सबंध वर्षभर शांततामय मार्गाने लोकशाही चौकटीत 500 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येत जो भव्य आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संघर्ष केला या संघर्षाचा हा विजय आहे. या सबंध संघर्षामध्ये 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांचं स्मरण आणि त्या शहीदांचं स्मरण नक्कीच आज मला होत आहे. त्याचबरोबर लाखो शेतकरी जे दिल्लीच्या सीमेवर या सबंध आंदोलनामध्ये अत्यंत नेटानं लढले त्यांना सुद्धा सलाम करण्याची भावना आज माझ्या मनामध्ये नक्कीच दाटून येते. हे 3 कृषी कायदे मागे घेणं हा शेतकरी आंदोलनाचा काही प्रमाणात नक्कीच विजय आहे. या बरोबरच त्या 3 कायदे मागे घेत असतानाच आधार भावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी केंद्रीय कायदा करावा
ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। केंद्र सरकारने या मागणीबद्दल सुद्धा तातडीने सकारात्मक घोषणा करावी अशा प्रकारचं आवाहन सबंध शेतकरी चळवळीच्या वतीनं मी केंद्र सरकारला करतो। डोंबिवली शहराला भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत काल भाजपने आक्रोश मोर्चा काढला होता। यावेळी भाषण करताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली। म्हणाले, एकनाथ शिंदे यांचा हात पकडा, काय पकडायचं ते पकडा, परंतु उड्डाण पुलासाठीचे 50 कोटी रुपये MMRDA कडून मंजूर करून घ्या असं आवाहन केलं। एक विषय हा प्रतिष्ठेचा करण्याची गरज आहे। माझी विनंती आहे की त्या मोठ्या गावामधल्या या लोकनेत्याला एवढीच विनंती आहे, एकनाथ शिंदेचा हात पकडा, काय पकडायचे ते पकडा, परंतु ते 50 कोटी रुपये MMRDA करून त्या पुराला मंजूर करून द्या। कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाने मोहने परिसरात बांधकाम सुरू असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केली। त्या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी मंदिरावर कारवाईबाबत जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण केली होती। भाजपचे आमदार रवी चव्हाण यांनी जाहीरपणे शिवसेनेच्या माजी नगरसेवक मुकुंद कोट यांना पाठिंबा दिला आहे। मध्ये विविध नागरी सुविधांचा असणारा अभाव लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टी आणि डोंबिवलीमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की महाविकास आघाडी मिशन डोंबिवली म्हणून विषय करत आहे, परंतु प्रत्यक्षात कमिशन डोंबिवली हा त्यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाच्या विरोधात हा आज मोर्चा भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येने डोंबिवलीचे नागरिक यामध्ये उपस्थित होते, विविध समस्या आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। प्रशासन आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी ज्या पद्धतीने अन्याय या डोंबिवलीवरती करत आहे याचे सर्वाचे दाखले या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून दिलेत। जर यामध्ये लवकरात लवकर सुधार केला नाही तर या अधिवेशनामध्ये या सर्व गोष्टींचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आपणा सर्वांच्या वतीने मी नम्र विनंती महाविकास आघाडीला करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने सांगलीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शेवगाव मधील क्रांती चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला। यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनीही या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेतला। ऐतिहासिक असा विजय दिवस आहे। गेले 12 महिन्यापासून दिल्लीच्या विविध सीमावर शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू होतं, केंद्र सरकारने मोदीच्या भाजप आरएस सरकारने शेतकऱ्याविरुद्ध जे 3 काळे कायदे पास केले होते या विरोधामध्ये 11 महिन्यापासून आंदोलन सुरू होतं। आत्तापर्यंत 700 शेतकरी मृत्यूमुखी पडलेले आहेत, परंतु हे सरकार मागे हटत नव्हतं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत होतं। परंतु नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकामध्ये भाजपला जबरदस्त मार खावा लागलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हे शेतकरी विरोधी 3 काळे कायदे मागं घेतले हा एक शेतकऱ्याच्या आंदोलनाचा विजय आहे। हा विजय या ठिकाणी साजरा करणं निश्चितपणाने शेतकरी संघटनांनी असं जाहीर केलेलं आहे, जोपर्यंत संसदेमध्ये हे कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत दिल्लीच्या सीमेवरचं आंदोलन सुरूच राहणार आहे। या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेले शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याला सुद्धा या प्रसंगी निश्चितपणाने श्रद्धांजली आपण सर्वजण या ठिकाणी अर्पण करू। आणि मोदी सरकारला या ठिकाणी जी जाग आलेली आहे त्याचप्रमाणे आमचा एसटी कामगार महाराष्ट्रामध्ये गेल्या 12 दिवसापासून संपवर आहे, यांचा संप सुद्धा या सरकारने सन्मानपूर्वक मिटवला पाहिजे आणि एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करून यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे, या ही सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आहे। आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा केंद्र सरकारप्रमाणे नमावं लागेल आणि एसटीच्या कामगारांच्या सुद्धा मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या लागतील। देशातील शेतकरी आंदोलनाचा हा जो विजय आहे हा विजय या ठिकाणी देशभर शेतकरी या ठिकाणी जोपर्यंत ही काळे कायदे मागं घेणार नाही संसदेमध्ये तोपर्यंत आंदोलन सुरू करून विजयसुद्धा या ठिकाणी साजरा करत आहे। शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मार्क्स लेनिन एंगल्स, भगतसिंग, सुखदेव राजगुरूच्या या देशात अखेर
एक वर्षापासून जे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे की या देशात शेतकरी विरुद्ध काळे कायदे तयार करण्यात आले होते, ते काळे कायदे शेतकऱ्याला देशो धडीला लावणारे होते, परंतु या मोदी सरकारने हे कायदे अंमलात आणण्यापासून शेतकऱ्यांचं जे एक वर्षापासूनचं आंदोलन चालू होतं, अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आणि या देशातील जागृत लोकशाहीनं त्या आंदोलनाला विजयी केलेलं आहे आणि या देशातील या हुकुमशाहीला झुकून लोकशाहीचा विजय, संविधानाचा विजय या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यात आलेला आहे आणि शेतकरी विरोधी केलेले हे कायदे, तीन काळे कायदे रद्द करण्यात आल्याचं या देशातील पंतप्रधानानं सांगितलेलं आहे आणि म्हणून या देशातील शेतकऱ्याच्या विरोधात, कामगाराच्या विरोधात, कष्टकऱ्याच्या विरोधात असणारी हुकुमशाही या देशाच्या संविधानामुळे, लोकशाहीमुळे या देशातील 56 इंचाचा छाती असणाऱ्या या देशातील पंतप्रधानाला या शेतकऱ्याच्या आंदोलनापुढे नतमस्तक होऊन काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडलेला आहे आणि म्हणून हा शेतकरी संघटनेचा विजय, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा विजय, अखिल भारतीय किसान सभेचा विजय आहे आणि समस्त शेतकऱ्याचा विजय आहे, म्हणून या देशातील हुकुमशाहीचा पराभव झालेला आहे हेच या ठिकाणी सांगणं उचित ठरणार आहे. भाजप सरकारने जो काही निर्णय घेतला होता ते तीन कायदे शेतकरी विरोधी आणि व्यापाऱ्यांच्या बाजूने काही जे काही कायदे अंमलात आणले होते त्या विरोधामध्ये देशातील जवळपास 400 ते 500 शेतकरी संघटनांनी आंदोलन पाठिंबा देऊन निराळीनं भाग घेतला आणि हे कायदे शेवटी वर्षभराना का होईना या सरकारला मागे घ्यायला भाग पाडलं. यामध्ये 900 पेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. त्याच पद्धतीनं आमच्या SC महामंडळामध्ये देखील वर्षानुवर्ष कमी वेतनामुळं SC कामगार पिळला जात आहे आणि म्हणूनच सर्व संघटना पुढेही SC कामगारात एकवटलेला आहे. तो फक्त आणि फक्त SC महामंडळाचं शासनामध्ये विकसन व्हावं आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते सर्व काही मिळावं आणि SC राजमुद्रा छापली जावी या मागणीसाठी हा तळागाळातील SC कामगार अतिशय निर्भीडपणे विविध प्रकारचे षडयंत्र आमच्यावरती रचले गेले. सुरुवातीला सांगितलं गेलं की आपल्यावर निलंबनाची कारवाई होईल, त्यानंतर सांगितलं गेलं की आपल्या सेवा समाप्ती करण्यात येतील आणि खाली संध्याकाळी सांगितलं गेलं की आता SC खासगीकरण केलं जाईल. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील SC कामगार माघार घेणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही. जसं आज केंद्र सरकार नमलं आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय देताना तिन्ही हे काळे कायदे मागे घेतले त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांप्रमाणे SC कामगारांना शासनामध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा आणि या दोन पावले मागे सरकावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. SC कर्मचाऱ्यांच्या SC राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून बेमुदत संप सुरू असून राज्य शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज चोपडा आगारातील SC कर्मचाऱ्यांनी मुंडन करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. जो संप चालू आहे आज 12 दिवस पूर्ण झाले तरी सरकारने आमचा कोणता विचार केला नाही, उलट सरकार आमच्यावर वेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत कोणा निलंबित केलं? सर्वात आधी खासगी गाड्या उभ्या केल्या इथे आणून नंतर निलंबित केलं गेलं. नंतर जे कंत्राट कामगार होते आमचे डेली वेजेस कामगार त्यांना नोटिसा दिला सेवा समाप्तीच्या आणि काल रात्री वेगळंच सोडला अजून की खासगीकरण करण्यात येत आहे. म्हणजे विलीनीकरणाला यांना 12 आठवडे लागू शकतात. विलीनीकरण करण्यासाठी यांना 12 आठवड्याची मुदत मागताय कोर्टाकडून आणि मग खासगीकरण करणारा 0 मिनिटात कोणत्या पद्धतीने केला असेल? म्हणजे यांचा सर्व डाव आहे. सरकारची ही खेडी आहे, ही STला डुबवायची आहे. पण ST खासगी झाल्यानंतर जे नुकसान होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचं होणार आहे. म्हणजे ही जीवनवाहिनी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. त्याच्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राने पेटून उठायला काही हरकत नाही. ST कर्मचाऱ्यापुरता हा संप मर्यादित राहिला नाही तर हा संप पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत मर्यादित होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या संपाला पाठिंबा देऊन आपल्या सरकारचे डोळे उघडावे अशा प्रतिक्रिया अभिषेक. आज संपचा 12वा दिवस पूर्ण झाला तरीसुद्धा राज्य शासन आमचा जो प्रश्न आहे आतापर्यंत त्यांनी कुठलाही मार्गी लावलेला नाही. म्हणून आज आम्ही चोपड्या आगारातून सर्व कर्मचाऱ्यांनी मुंडन करून सरकाराचा जाहीर निषेध केलेला आहे. तरी यापुढे सुद्धा सरकाराने जर कुठली दखल आमची घेतली नाही तर यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करण्यात येईल. SC
एसटी महामंडळाचे खासगीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र एसटीच्या खासगीकरणाला आता कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत विरोध दर्शवला आहे. बिडागारातील कर्मचाऱ्यांनी या विरोधात एकजूट दाखवली आहे. सरकारकडून होत असलेल्या या हालचालीनंतर एसटी कर्मचारी मात्र चांगलेच संतापले आहेत. काही दिवसापूर्वीच माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी म्हणले होते की 70 वर्ष ज्या महामंडळा झाली असतील ते महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करता येतं किंवा करायला पाहिजे. तर त्या धर्तीवर आमच्या महामंडळाला 70 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. त्याच्यामुळं हे ऑलरेडी आम्ही मागणी करण्याच्या अगोदर सरकारने याच्या हालचाली सुरू करून हे राज्य शासनात विलीनीकरण करून आम्हाला हे करायला पाहिजे होतं. पण तशा प्रकारची हालचाल दिली नाही, झाली नाही, म्हणून नाविलाजास्तव आम्हाला हा लढा उभारावा लागला आणि आम्ही लढा लढतो आहे आणि जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा आम्ही लढा लढत राहू. नाही, खाजगीकरण जरी केलं तरी याच्या जनतेचं नुकसान आहे, जनतेला उद्या याचा तोटा होईल. आणि खाजगीकरण झालं त्यांनी जनतेला सगळ्यात जास्त नुकसान झाल्यामुळे उद्या जनता रस्त्यावर उतरेल आणि जनता आंदोलन करील. आमच्यापेक्षाही ते तीव्र आंदोलन होईल, याचं सरकारला म्हणजे नुकसानच होईल, याच्यातून फायदा असा कोणताही होणार नाही. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.